नाल्याला लागून असलेल्या बांधकामांना पावसाळ्यामध्ये नेहमीच नाल्याचा धोका असतो. विशेष म्हणजे नाल्याची भिंत कोसळल्यानंतर नाल्याचं सगळं पाणी घरामध्ये शिरत असल्यानं हे सर्व प्रकार टाळण्यासाठी ठाणे महापालिकेनं अनोखी शक्कल लढवली आहे. पावसाळ्यामध्ये अशी घटना घडल्यास ठाणे महापालिकेच्या वतीनं त्वरित रेतीच्या गोणींची भिंत बांधण्यात येणार आहे. केवळ गोणींवर गोणी ठेवून ही भिंत बांधली जाणार असून प्रभाग समितीनिहाय 2000 गोण्यांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी नाल्यावर बांधकाम करण्यात आलं असून पावसाळ्यामध्ये नाल्याचं पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरतं. हे सगळं घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरल्यानं नागरिकांच्या सामानाचं नुकसान देखील होतं. यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या असून त्यावर उपाय म्हणून ठाणे महापालिकेनं ही शक्कल लढवली आहे. पालिका आयुक्तांनी घेतलेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीमध्ये पालिका आयुक्त जयस्वाल यांनी यापूर्वीच नाल्यावर किंवा नाल्याच्या शेजारी असलेल्या बांधकामांना नोटिसा देण्याचे आदेश दिलेत. मात्र तरीही अशा प्रकारची घटना घडल्यास प्रशासनानं सतर्कता म्हणून ही उपाययोजना सुचवली आहे. प्रत्येक प्रभाग समितीनिहाय 2000 वाळूच्या गोण्याही ठेवण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती नवनिर्वाचित नगर अभियंता रवींद्र खडताळे यांनी दिली. पावसाळ्यापूर्वीच्या कामांमध्ये रस्त्याच्या कामांनाही महत्व देण्यात आलंय. त्यानुसार शहरातील अनेक महत्वाच्या रस्त्यांची दुरुस्ती डांबरीकरणाचं काम शेवटच्या टप्प्यात आलंय. शिवाय ज्या रस्त्यावर मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात आल्या होत्या त्या ठिकाणचे रस्ते सुद्धा वाहतुकीसाठी आता सज्ज झालेत. शिवाय पावसाळ्यामध्ये एखाद्या रस्त्याला खड्डा पडला असता त्यासाठी सुद्धा पालिकेनं विविध प्रयोग हाती घेण्याचं निश्चित केलंय. पालिकेच्या माध्यमातून सध्या पावसाळ्यापूर्वीच्या कामांना वेग आला असून ही कामं शेवटच्या टप्प्यात आली आहेत. आयुक्त संजू जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शहरातील जे महत्वाचे रस्ते आहेत त्या ठिकाणी सुयोग्य पद्धतीनं डांबरीकरण करण्यात आलंय. उड्डाणपूल असो किंवा सेवा रस्ते सर्वच ठिकाणी डांबरीकरण करण्यात आलं असून यंदाच्या पावसाळ्यात ठाणेकरांना खड्ड्यातून प्रवास करावा लागू नये यासाठी पालिकेनं दक्षता घेतल्याचंच दिसून येत आहे. परंतु तरीसुद्धा एखाद्या रस्त्याला खड्डा पडला तर त्यासाठी विविध उपाययोजना केल्या गेल्या आहेत. प्रत्येक प्रभाग समितीनिहाय 25 लाखाची तरतूद ठेवण्यात आली आहे. शिवाय 2 कोटींची अतिरिक्त तरतूदही ठेवण्यात आली आहे. शिवाय चरांचं पुनर्पुष्टीकरण करणं नालेसफाईच्या कामांचा वेग वाढवणं इत्यादींसह इतर कामंसुद्धा येत्या काही दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यानुसार ही कामं सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.